सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या गैरोजगार काढण्याने पंढरपूर शिवसेनेच्या वतीने खासदार राजू शेट्टीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले. शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात बुधवारी शिवसेनेच्या वतीने पंढरप्रत आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टींच्या प्रतिमेला गाढवावर बसून जोडे मारण्यात आले. थकीत FRP वरून खासदार राजू शेट्टी आणि आमदार तानाजी सावंत यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. साखर आयुक्तांच्या कार्यालयात बसून आमदार सावंतच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द केला होता. यामध्ये आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करून खासदार राजू शेट्टींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख, पंढरपूर शहर प्रमुख संदीप भैया केंद्रे, उपजिल्हा प्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष सिद्धनाथ कोरे, काकासाहेब बुराडे, माजी शहर प्रमुख रवींद्र मुळे, सुधीरभाऊ अभंगराव, युवासेना तालुका प्रमुख योगेश भैया चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजे शिंदे म्हणाले की बैरोनाथ शुगर सहकारी साखर कारखाने साखर कारखान्याच्या गेटसमोर युनिट नंबर बैरोनाथ शुगरच्या रितसर लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस परवानगीनं 2 तास आंदोलन सुरू झालं. तदनंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलकांनी बैरोनाथ शुगरच्या वास्तूत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अर्ध उघडे आंदोलन करून गेटच्या शुगर बैरोनाथ शुगरच्या कारखान्यात जात असताना कर्मचारी बांधवांनी शेतकऱ्यांच्या कारखान्याचं नुकसान येऊ म्हणून मजाव केला. त्याचा राग मनात धरून खासदार राजू शेट्टी यांनी परवा सहकार आयुक्त आणि कमिशनर या ठिकाणी जाऊन सन्माननीय आमचे नेते आदरणीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांना कमिशनर समोरून जी अरेरावीची भाषा केली ते खऱ्या अर्थानं लज्जास्पद आहे. खासदारसारख्या लोकांनी आमदारसारख्या लोकप्रतिनिधीवर घसरणे ह्यांना भाजपमध्ये राहून भाजपची काय सवय झाली काय असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. याचबरोबर या ठिकाणी निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर आणि पंढरपूर विभागात तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी मी निषेध करत आहे. ज्या आमदार डॉक्टर तानाजी सावंतसाहेबांनी भूम परंडावाशी या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन उंचवण्यासाठी 248 किलोमीटर काम करून त्या ठिकाणी शिवजल क्रांती योजना राबवली, दुष्काळजन्य परिस्थिती असताना भूम परंडावाशी या ठिकाणी साखर पेरणी करून सर्वसामान्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोळी केली आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी 10,000 शेतकऱ्यांच्या मुलाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन ज्या ज्या वेळेस परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळेस मदतीचा हात घेऊन आमचे संपर्क प्रमुख माननीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब हे वेळोवेळी धावून येत असतात आणि अशा लोकप्रतिनिधीवर आणि मराठी समाज बांधवासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी समाज बांधवांच्या आत्महत्या झाल्या त्या ठिकाणी 37 लाख रुपये पैसे देऊन त्या ठिकाणी घरपोच पैसे करून त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी आमदार डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेबांनी भूमिका पार पाडलेली आहे. आणि या उलट राजू शेट्टींनी काय केलं सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना जिल्ह्यावासियांना माहीत आहे. या ठिकाणी आंदोलनं छेडायची मॅनेज व्हायची आत्ता आदरणीय आमचे नेते साईनाथ भाऊंनी सांगितलं, आंदोलन पेटवायची, या ठिकाणी तोडफोड करायची, त्याचबरोबर शेतकऱ्यांचाच ऊस, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचे ट्रक फोडाफोडी करायचे, मॅनेज व्हायचं, ही नवीन गोष्ट राजू शेट्टीला नाही. म्हणून या ठिकाणी ऊसावर हुमणी पडली असताना या ठिकाणी बैरोनाथ सहकारी साखर बैरोनाथ शुगरचा या ठिकाणी कुठलाही परंडा तालुक्यातला त्या ठिकाणचा शेतकरी त्या ठिकाणी आयुक्ताकडे जा न जाता खासदार राजू शेट्टीकडे न जाता या ठिकाणी त्यांनी जो अरेरावीची भाषा वापरला आहे
त्याचा आम्ही ठिकाणी शिवसेना पंढरपूर विभागाच्या वतीने निषेध करतो। त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वाटार असेल, मोहोळ तालुका असेल, या ठिकाणी आत्महत्या केली एका मुलीने शिक्षणाला पैसा नसल्यामुळं, तर त्या कुटुंबाला मदत देण्याचा हात आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी दिलेला आहे। आणि या उलट शेतकऱ्यांसाठी काय केलं हा माझा राजू शेट्टीला सवाल आहे। आणि म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज शहर, तालुका आणि पंढरपूर विभागाच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो। ज्या आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असताना सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण दरवर्षी प्रथेप्रमाणे या ठिकाणी बघतो आहे, या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमदार तानाजी सावंत माडा असेल, सोनारी साखर कारखाना असेल, यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लावून स्वखर्चातनं आपण ते स्वतः खर्च करून, मग ती शिवजल क्रांती योजना असेल, त्याचबरोबर लग्न सोहळा असेल, साखर पिरणी असेल, असं विविध उपक्रम देऊन या ठिकाणी 10,000 शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला काम द्यायची भूमिका आमदार तानाजीराव सावंत साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे। यानंतर ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात खासदार राजू शेट्टी या सोलापूर जिल्ह्यात आम्ही प्रवेश करू देणार नाही शिवसेनेच्या पद्धतीनं, शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही। अरेरावीमध्ये त्यांनी आमदार सावंत साहेबाला, तुम्ही आता पत्रकार मित्रांकडे क्लिप मी पाठवलेलीच आहे, पत्रकार मित्रांनी परवाचं बी आंदोलन तुम्हाला माहीत असेल की पत्रकार मित्रांनी परवाचं आंदोलन पंढरपूर तालुक्यात दोन प्रकारचे आंदोलन झाली, एक वाड्यावर झालं, एक गडावर झालं, तिकडे खिळीमिळीत होतं आणि इथं रोषात्मक आंदोलन होतं, ही तुम्ही पत्रकार मित्रांनी ते छापलेलं आहे। आणि अशा छापणाऱ्या पत्रकारांनी जे मीडियाला दाखवलं त्यांच्यावर अरेरावीची भाषा केली, पत्रकारांना तोडफोड कार्यालय करायची भाषा केली, ह्यासुद्धा पत्रकार मित्राच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं असं कोण पत्रकाराला दमदाटी करत असेल त्या ठिकाणीसुद्धा मी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहे।